बातमी जळगावातून जळगावात वीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे आचारसंहिता लागल्यापासून पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड मिळून आली तर अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांची रोकड आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे तर जळगाव जिल्ह्यात पोलीस दल आणि आय टी बी पीच्या जवानांच्याकडून ही नाकाबंदी करण्यात येते विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस यंत्रणा ही सतर्क झालेली आहे निवडणूक आयोग भरारी पथक ही सतर्क झालेला आहे मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली जाते आणि या नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते